आणि ही आहे ललिता बाबर. महाराष्ट्राचा खरा खुरा ग्रामीण चेहरा. दुष्काळी आणि ग्रामीण भागातूनही आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होऊ शकतात हे मुंबई मॅरेथॉन विजेत्या ललितानं दाखवून दिलंय. मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये भारतीय महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि देशाबरोबरच माण तालुक्याच्या शिरपेचात तिनं मानाचा आणखी एक तुरा रोवला. माण म्हणजे दुष्काळी भाग. गरिबीचे चटके सहन करत तिनं यशाची शिखर पादाक्रांत केली आहेत. इकडे ललिता मॅरेथॉन मध्ये विजयासाठी धावत असताना तिचे आई वडील मात्र दुष्काळी भागात वाळलेली पिकं खोडण्यात व्यग्र होते. मुलीच्या यशाचा आनंद त्यांना होता, पण पोटची खळगी भरण्यासाठी वडील जनावरांच्या छावणीत राहत आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना पोषक आहार मिळावा आणि माणसासारख्या दुर्लक्षित दुष्काळी भागातूनही खेळाडू घडावे अशी ललिताची इच्छा. म्हणूनच आमचा दुष्काळ हटेल का असा प्रश्न ती विचारतीये. पण अशा आपत्तींवर मात करून यशाची शिखर संपादित करायचं या खेळाडूला चांगलं माहितीये. म्हणूनच मुंबई मॅरेथॉन मधल्या तिच्या विजयी दौडीला मुंबई महाराष्ट्रानच नाही तर देश आणि जगानं सलाम केलाय. असा सलाम साम टीव्हीचा या तिन्ही प्रकाश ज्योतींना. या तिन्ही मुलींनी स्वकर्तृत्वानं स्वतःची छाप पाडलीय, ज्याची दखल महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही घ्यावी लागेल.